वाशिम जिल्ह्यात वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक विभागाचे अधिकारी दिव्यांग आणि 85 वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्ध मतदारांच्या घरी जाऊन मतं जमा केली जात आहेत. चंद्रपुरात कला शिक्षकांना एक अनोखी लग्नपत्रिका तयार केली. यात मतदार आणि लोकशाहीचा विवाह लावण्यात आलाय. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे. या निमित्तानं जनजागृतीचा भाग म्हणून शिक्षकांना 50 पैशाच्या पोस्टकार्डवर लोकशाहीचा शुभ विवाह अशी ही अनोखी पत्रिका तयार केली. मंडीतून भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर कंगना रनौत सध्या जोरदार प्रचार करते. हिमाचल प्रदेशच्या मंडीतल्या जोगिंदरनगरमध्ये एका कार्यक्रमाला कंगनानं हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी लोकांसोबत तिनं नृत्यही केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. तेव्हा भारताचे संविधान हे सर्व अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उत्तम संविधान असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या खासदार उदयनराजेंनी महापुरुषांची अवहेलना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. नाशिकच्या सटाण्यातल्या एका व्यंगचित्रकारानं कांद्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचं चित्र रेखाटलं. किरण मोरे यांनी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. तसंच या चित्रातून त्यांनी संविधान टिकलं पाहिजे, शेतकरी सन्मानानं जगला पाहिजे असा संदेशही दिला. नाशिकच्या इंदिरानगरमधील सुखदेव प्राथमिक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली. 50x15 फुटांची स्वाक्षरी साकारण्यासाठी 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसंच शाळेत 18 तास वाचन स्पर्धाही घेण्यात आली. सटाण्यात कांद्याच्या गंजीवर अज्ञात समाजकंटकानं युरिया टाकला. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा खराब झालाय. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वाशिमच्या रिसोड तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस झाला. त्यामुळे जलप्रकल्पांनी तळ गाठलाय. तालुक्यातील गावांमध्ये आता पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. शेलू खडसे, वाडी रायताळ, भर जहागीर या प्रकल्पात केवळ 10-15% पाणी शिल्लक आहे. तर इतर 23 फाजा तलावातही 15% पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून चारा जिल्ह्याबाहेर घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली. चारा बाहेर पाठवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पशुसंवर्धन विभागानं दिला.